माणसाचा जीव घेण्याचा सपाटा लावला आहे। त्यातच दिनांक 18 मार्च रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 325 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली। जिल्ह्यात सध्या 2041 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून एकूण बळीची संख्या 531 वर पोहोचली आहे। दगावलेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील 3 जणांचा समावेश आहे, मारेगाव तालुक्यातील 1, पुसद येथील 1, दिग्रस तालुक्यातील 1, उमरखेड येथील 1 जणांचा समावेश आहे। या 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला।